ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहानी। एक आटपाट नगर होतं, तिथं एक ब्राह्मण राहत होता। तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता। पुढे एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली, पण विटा तसाच घरात कालविला। त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला व त्या बाईला कुत्रीचा जन्म आला। देवाची करणी दोघही आपल्या मुलाच्या घरी होती। तो मोठा धार्मिक होता, देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणाचा समाचार घेई। एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं, तेव्हा बायकोला म्हणाला, आज माझ्या बाबांचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर। ती मोठी पतिव्रता होती, तिनं चार भाज्या केल्या, चार कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला। इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांडं उघडं होतं, त्यात सर्पानं आपली गरळ टाकली। हे त्या कुत्रीनं पाहिलं, मनात विचार केला की ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल। म्हणून उठली, पटकन जाऊन खिरीच्या पातेल्यास शिवली। ब्राह्मणाच्या बायकोला राग आला, तिने जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कमरेत मारलं, तो स्वयंपाक टाकून दिला, पुन्हा स्वयंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं। कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही, सारा दिवस उपवास पडला। रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली, आक्रोश करून रडू लागली। बैलानं तिला कारण विचारलं, ती म्हणाली, मी उपाशी आहे, आज मला अन्न नाही, पाणी नाही, खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकली, ती माझ्या दृष्टीला पडली, तेव्हा ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले। माझ्या सुनेला राग आला, तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली, माझं सर्व अंग दुखत आहे, ह्याला मी काय करू। बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला, त्या दोषानं मी बैल झालो। आज मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं, मी देखील आज उपाशी आहे, त्याचं श्राद्ध फुकट गेलं। हे भाषण मुलानं ऐकलं, लागलीच उठून बाहेर आला, बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं। दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, अरण्यात गेला, तिथं ऋषींचा मेळा पाहिला, त्यांना साष्टांग नमस्कार घातला। ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे, त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे, काही करून उपाय सांगा। तेव्हा ऋषींनी सांगितले, ऋषीपंचमी व्रत कर। तो म्हणाला, हे व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पक्षातील पंचमी येते, त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या कष्टानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावेत, केसाला लावावेत, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी, असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं। ह्या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लाभतं, मनी इच्छिलेले कार्य होतं। मुलांनं ते व्रत केलं, त्यानं पुण्य आपल्या आईबापांना दिलं, त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला, आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघे विमानात बसून स्वर्गास गेली, मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।